आजही अनेक महिलांना एकटं घराबाहेर निघणं तसं काहीसं कठीण आहे. पण मुंबईतच नाही तर पुणे, शिर्डी, सोलापूरसह अनेक ग्रामीण भागात देखील ती रात्री अपरात्री एकटीच प्रवास करते. एवढंच नाही तर पुरुषी मक्तेदारी असलेली अनेक कामंसुद्धा ती चुटकीसरशी करते. आणि ही कहाणी आहे फरीदाची. पाहूयात कोण आहे ही फरीदा. फरीदा ही मुस्लिम समाजातील चार चौघींसारखी दिसत असली तरी ती इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे. तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं ते ती करत असलेलं काम, ते म्हणजे टुरिस्ट ड्रायव्हिंगचं. यापूर्वी कुण्या स्त्रीनं हे काम केलं नाही असं नाहीये, पण ती ज्या समाजातनं आलेली आहे त्या मुस्लिम समाजात आजही महिलांना छोट्या छोट्या हक्कांसाठी मोठ्या लढाया लढाव्या लागतात. त्यात फरीदा गेली 8 वर्ष हे काम कुठल्याही विरोधाला न जुमानता मोठ्या नेटानं करते. कोई कोई मेरे को देख के सब बताता था कि तुम कितने छोटे ड्राइविंग आप करेंगे. कोई कस्टमर को ऐसा लगता था कि मैं किसी को कोई ड्राइवर को बुलाती हूँ, मगर मैं खुद गाड़ी लेके आती थी ना, तो सब एकदम हैरान हो जाते थे कि आप गाड़ी चलाते हो ऐसा लगता. कार अपघातात मोठा भाऊ मरण पावल्यानं माहेरच्यांचा फरीदाच्या ड्रायव्हिंग करण्याला मोठा विरोध. अशात पुरुषी मक्तेदारी असलेलं काम करत असल्यानं समाजात फरीदाला नावं ठेवली जायची. वो कम लोग है कि पसंद करते, ज्यादा तो लोग तो पसंद नहीं करते, मगर कम लोग बहुत पसंद करते कि नहीं खुद के पैर पे खड़े रही, मेरे को ऐसा लगता है. चक्क फरीदाच्या सासूबाई सलीमाजी या कामामध्ये फरीदाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या. क्योंकि मालूम है देखो मर्दों के साथ औरत भी हाथ बटाना बहुत जरूरी है, लेकिन हमारे समाज में नहीं चाहते. क्यों नहीं चाहते, जितना है उतना करेंगे ऐसा बोलते. समाज का नहीं देखने का मुझे, आगे चल के इनके नेचर का देखने का, और कुछ नहीं है. फरीदाचं हे हेवा वाटणारं काम पाहिलं की मुस्लिम समाजात होणाऱ्या बदलाची दखल घेणं किती गरजेचं आहे हे कळतं. समाज बदलतो आहे आणि या सगळ्याच महिला या बदलत्या समाजाचं द्योतक आहे. आता मुस्लिम समाजातही महिलांना पुढे येण्याकरता, शिकण्याकरता नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मग त्या संधी ड्रायव्हिंगसारख्या प्रोफेशनला सुद्धा थांबवू शकत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.